संजय राठोड संदर्भामध्ये जे काही सध्या चालू आहे त्याच्यात कोणतीच ठोस भूमिका शिवसेना घेताना पाहायला मिळत नाही आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी अशा एका मोठ्या अन्यायाच्या संदर्भात वेगळी भूमिका बजावली असती. तुम्ही काय भूमिका बजावता ह्याच्यात, पक्ष असेल किंवा तुम्ही छत्रपतींचे वंशज म्हणून? दोषी आहे त्याला शासन झालं पाहिजे असं करतं. आता कोण काय करतं आणि कोण नाही काय करत नाही आणि काय करतं तर त्याचा प्रश्न आहे. शेवटी नैतिकतेचा भाग आला, मॉरॅलिटीचा आला, आज तिच्यावर वेळ आली. दुर्दैवाने दुर्दैवच म्हणायला लागेल, कोणावरती पण वेळ येऊ शकते, त्यावेळेस काय करणार. त्यामुळे मी नेहमी निर्णय घेत असताना मी स्वतः असं समजतो, विचार करतो की मी त्या परिस्थिती त्या ठिकाणी आहे, माझ्यावरती आघात झाला, या वेदना झाल्या, तर त्या संपूर्ण फिलिंग आपल्याला काय वाटलं असतं. दुसरा एक प्रश्न, काल अंबानीच्या घराच्या बाहेर जिलेटिंगच्या कांड्याची गाडी सापडलेली आहे, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे का, ग्रह खातं विस्कळीत झालेलं आहे असं म्हणायचं का, म्हणजे दहशत जी आहे पोलीस खात्याची ती कमकत होत चाललेली आहे का? पुण्यामध्येही आपण वेगवेगळे प्रकार नवीन नवीन पाहतोय आत्ता सध्या क्राईमच्या अनुषंगाने. जिलेटिंगची गाडी कुठे सापडली? अंबानीच्या घराच्या बाहेर जिलेटिंगच्या कांड्या असलेली गाडी सापडलेली आहे बेवार स्थितीमध्ये. त्या गाडीवरती ती गाडी 8 दिवसापूर्वी चोरून आणून ती गाडी आता तिथं लावण्यात आली होती. त्याच्यात 25 जिलेटिंगच्या कांड्या सापडलेल्या आहेत, वर्ण धमकीचं पत्रही सापडलं. म्हणजे कायदा व्यवस्था विस्कळीत झाली असं म्हणायचं का, तुम्हाला काय वाटतं? वाटतच नाही, पोलिसांचा धाकच राहिला नाही. त्यांची पॉलिटिकल इंटरफेरन्स एवढा असतं, त्यांना तरी का दोष द्या, जिल्हा प्रशासन किंवा पोलीस. तर एखाद्यानी चांगल्या प्रकारचं काम तुझं करत असतील, मग यांचा फोन येणार, त्यांचा येणार, मग हे करणार नाही ते तर साईट ते बघू आपण हे ते फ्री हँड द्या ना त्यांनी. आणि हे असं तिथं सापडलं तसं आपल्या साताऱ्यात सुद्धा राजवाड्यात येतं जे काय दिवसापूर्वी हार्ट ऑफ द सिटीमध्ये जर वार होत असेल, पोलिसांनी तातडीने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जर आडबाजूला आपण समजा आपण म्हणू शकतो की तिथं ते CCTV कॅमेरे त्यानंतर बाकी सगळे त्यातून लोकांची विचित्र अवस्था होणार. घटनेच्या हाकेच्या अंतरावर गृहमंत्र्यांचं नाही ते तसं नाही, घटनेच्या त्याच्यापेक्षा जवळ माझं आहे ना. लोकशाही आहे मग लोकशाही पद्धतीने गेलं पाहिजे ना. लोकशाहीमध्ये महाराजांपेक्षा तर सध्या आता गृहमंत्र्यांना जास्त किंमत आहे असं म्हणायला लागलं आपण. हां आत्ताच्या सध्याच्या तुम्ही लोकशाही पद्धतीने म्हणताय, लोकशाहीमध्ये आता सध्या आपण गृहमंत्री तुम्ही राजे झालं ना. आता बघू ना तुम्ही राजे लोक काय करतात. पूर्वीचा काळ असतं मी दाखवलं असतं काय राजे पद्धत असली.